आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली असून त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथील इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कोविड प्रतिबंधक निर्मिती आणि लस साठ्याचे आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही कोविड लस प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे आगीचे कारण अद्यापी अस्पष्ट असून उद्या तज्ज्ञांच्या पथकाकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आ लागलेल्या आगीचे पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळी भेट दिली दुर्घटनास्थळी उपस्थितीत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख आमदार चेतन तुपे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी माहिती घेतली त्यांना त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना करोना प्रतिबंधक लसी मुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग व आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे अजित पवार म्हणाले त्यांनी आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियाबद्दल संवेद ससंवेदना व्यक्त केल्या नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ